सकाळने शेवटी जो सोहनलाल होता ज्याने अरुणा शानबागच्या आयुष्याची अंत अरुणात होळी केली त्याला शोधून काढला. मध्यंतरी बऱ्याच अशा बातम्या उठलेल्या होत्या की तो एम्समध्ये नोकरी करत होता किंवा त्याचा मृत्यू झालेला आहे, पण शेवटी हे सगळं खोटं ठरलेलं आहे. काय म्हणाल नक्की? नाही, ह्याबद्दल मी थँक्स म्हणते. सकाळचे जे तुमचे संपादक किंवा तुमची जी वर्किंग टीम आहे त्यांचे मी संपूर्ण आमच्या परिचारिका संवर्गातर्फे सुद्धा मी थँक्स म्हणते, कारण एवढं मोठं तुम्ही काम केलेलं आहे. आज आम्ही त्यांची 1 जूनला कंडोलन्स ठेवलेली आहे, तर त्या कंडोलन्समध्ये मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानण्यासाठी तत्पर आहे. आणि त्याच्यासाठी जे काय तुम्हाला लागत असेल प्रशासन आणि आम्ही मिळून तुम्हाला जेवढी मदत लागेल ती मदत करण्याचा प्रयत्न करू. आता याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. अरुणा शानबागने जे काही एवढी वर्ष भोगलं, ज्या नरक यातना तिने भोगल्या, तिच्या आयुष्याची राख रांगोळी या नराधमाने केली, याच्यावर पुन्हा एकदा गुन्हा व्हावा असं तुम्हाला वाटतं का? काय म्हणाल? नाही, गुन्हा नोंदवावा आणि त्याचं परिपूर्ण त्याला न्यावं असं माझं मत आहे. या ठिकाणी आपण अरुंधती वेल्हाळ यांच्याशी बोललेलो आहोत. त्यांनी सुद्धा मागणी केलेली आहे की सोहनलालवर कारवाई व्हायलाच पाहिजे, कारण त्यांनी जे कृत्य केलेलं होतं त्याबद्दल त्याला जी शिक्षा मिळालेली होती ती फारच कमी आहे. कॅमेरामॅन अनुप कुलकर्णीसह महेश बागल, साम टीव्ही, मुंबई.